पनवेलमधील तक्का येथील एकविरा युवक मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी यावर्षीही या परिसरातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी आयोजित केला होता. या सोहळ्यास सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पनवेलमधील तक्का येथे एकविरा युवक मित्र मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 28वा गणेशोत्सव साजरा होत आहे. या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्याअंतर्गत तक्का गावातील मराठी आणि उर्दू शाळेतील पहिली ते सातवीमध्ये प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच तक्का गाव आणि कॉलनी परिसरातील 10वी 12वी आणि पदवी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास एकविरा युवक मित्र मंडळाचे संस्थापक तथा भाजपचे पनवेलश्वर अध्यक्ष जयंत पगडे, प्रभाग समिती डचे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय भैरा, ज्येष्ठ नेते मनोहर मुंबईकर, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, जगन्नाथ भैरा, सहमत मुकादम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जोपर्यंत पुस्तक तुम्ही वापरून किंवा फेकून ते फाटत नाही तोपर्यंत ते पुस्तक लोकांना काही ना काहीतरी ज्ञान देण्याचं काम करत असतं. आणि म्हणून मला वाटतं की आपण एकमेकांना ज्या वेळेला गुच्छ भेट देऊ, फुलं भेट देऊ ती द्यावीत, त्याच्यावरती काही कोणाचा राग असण्याचं कारण नाही. पण त्यांचं आयुष्य खूप मर्यादित आहे. एक दिवस आहे, दोन दिवस आहे, तांब्यामध्ये मग ती फुलं ठेवावी लागतील, तेव्हा ती दोन दिवस तीन दिवस टिकतील, पण ती तांब्यातच ठेवावी लागतील. ती काढावी काढली की त्याचं आयुष्य संपलं. पुस्तक हे जे आहे हे तुम्ही जितक्या लोकांकडे द्याल तितक्या लोकांच्याकडे त्याचा पुस्तकाचा हा जो अर्थ असेल तो पोहोचेल आणि त्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. त्याबद्दल मी एकविरा युवक मित्र मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो. येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपल्याकडून आज कामगिरी झाली याच्यापेक्षा उत्तम कामगिरी व्हावी आणि उत्तम कामगिरी करत तुम्ही यशाच्या शिखराकडे पोचावं. आणि यशाच्या शिखरावर गेल्यानंतर देखील माझ्या विद्यार्थी दशेमध्ये कोणीतरी सन्मान केला, कोणीतरी मला प्रोत्साहन दिलं, म्हणून मला अधिक चांगलं काम करण्याची, अधिक यश मिळवण्याची प्रेरणा मिळाली. मी सुद्धा जेव्हा कमावतो होईल, मी सुद्धा जेव्हा जाणता होईल, मी सुद्धा ज्या वेळेला काहीतरी करून दाखवू शकतो त्यावेळेला मी सुद्धा हा गुण घ्यावा आणि त्या माध्यमातून समाजातल्या लोकांना, अधिकाधिक लोकांना आपण चांगल्या कामाकडे, यशाकडे न्यावो यासाठी प्रयत्न करावेत, याच शुभेच्छा या निमित्तानं देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.